नमस्कार, मी अर्शिन खान, पोलीस नामामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. कोंढवा परिसरात दहशत निर्माण करून खुनाचा प्रयत्न, खंडणी उकळणे असे गुन्हे करणाऱ्या मंगेश माने आणि त्याच्या टोळीसहित इतर 5 जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार मोक्का कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली ही 62वी मोक्का कारवाई आहे. मंगेश अनिल माने, लाडप्पा उर्फ अखिलेश उर्फ लाड्या चंद्रकांत कलशेट्टी, सूरज अंकुश बोकडे, सागर कृष्ण जाधव, प्रथमेश रमेश हनाळनंदे, प्रतिम रमेश हनाळनंदे अशी मोक्का कारवाई केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. मंगेश माने आणि त्याच्या टोळीवर कोंढवा पोलीस ठाण्यात शरीराविरुद्धचे 10 गुन्हे दाखल आहेत. तसेच त्यांच्यावर प्रतिबंधकात्मक कारवाई केल्यानंतरही त्यांनी पुन्हा गुन्हे केले. कोंढवा बिभेवाडी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या परिसरात त्यांची दहशत आहे व ते लोकांना दमदाटी करणे, खुनाचा प्रयत्न, जबर दुखापत करणे, प्राणघातक हत्यार विना परवाना जवळ बाळगणे, खंडणी मागणे अशा प्रकारचे गुन्हे करत असतात. कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी सहाय्यक आयुक्त राजेंद्र गलांडे व पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्फत मोक्का कारवाईचा प्रस्ताव अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांच्याकडे पाठवला होता. त्यांनी या प्रस्तावाची छाननी करून त्याला मंजुरी दिली व प्रस्ताव तयार करण्यासाठी पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर, पोलीस निरीक्षक गोकुळ राऊत, सहायक पोलीस निरीक्षक स्वराज पाटील, अनिल सुरवसे, अंमलदार जगदीश पाटील, राजेंद्र ननावरे, रूपनवर यांनी सहाय्य केले आहे. अशाच महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पोलीस नामाला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा पोलीस नामा.